2019-20 मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालेली घरे मंजूर करावीत यासाठी निप्पाणीचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना ममदापूर ग्रामस्थांच्या वतीने निवेदन. निप्पाणी येथे ममदापूर ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन. सन 2019-20 मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे अनेक नागरिकांची राहती घरे पडलेली होती. या काळात शासनाकडून पडलेल्या घरांचा सर्वे करण्यात आला होता व संबंधित घर पडलेल्या नागरिकांना शासनाकडून 5 लाख रुपयांचा शासकीय निधी मंजूर करण्यात आला होता. पण ममदापूर येथील 50% लोकांची नावे पूरग्रस्त यादीमध्ये असून देखील अद्याप त्यांना कोणतीही शासनाची मदत किंवा घरकुल मिळालेले नाही. अनेक नागरिक घरापासून वंचित असून शासनाच्या पूरग्रस्त घरकुल योजनेपासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्त नागरिकांना अनेक अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी आश्वासने देऊन सर्वांना शासनाची मदत देण्यात येईल असे सांगण्यात आले होते. पण अद्याप कोणतीही मदत या पूरग्रस्तांना न मिळाल्याने निप्पाणीचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. मोठा महापूर आला. या महापुरामध्ये अनेक लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत पण अजून देखील शासनाकडून एकही रुपये मिळाला नाही. या ठिकाणी फलांवेळी कोणकोण आहेत त्यांच्या लिस्टमध्ये देखील नाव आहे पण अजून अपडेट झालं नाही असं बऱ्याच वेळा उत्तर आलेलं आहे. त्यामध्ये 75% टिकून 5 लाख मंजूर झाले पण एकही रुपये त्यांना जमा झाले नाही. बऱ्याच वेळा लोकप्रतिनिधी येऊन सांगितलं किंवा मंत्र्यांनी येऊन सांगितलं की सर्वांचं सर्वे करा आणि सर्वांना तुम्हाला घरे देतो पण ममदापूर गावामध्ये जवळजवळ 50% लोकांना अजून घरे मिळाले नाहीत आणि राहायला देखील घर नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे आम्ही तहसीलदार साहेबांना आम्ही ममदापूर ग्रामस्थांच्या वतीने हे निवेदन देतो लवकरात लवकर संभाजी बन्नाप्पा चांभार स्वतः त्यांनी गाव सोडल्यात आज घर नसल्यामुळं आणि आपण सर्वांच्या वतीने त्यांना निवेदन देतो की लवकरात लवकर ही चौकशी करून हे जे अनुदान आहे ते लवकर लवकर त्या ज्यांना ज्यांनी फुलांमुळे त्यांना मिळावं अन्यथा आम्ही आंदोलन करू अशा प्रकारचा आम्ही विचार करतो. कुठे राहता? ममदापूर मध्ये राहता. काय समस्या आहे तुमची? म्हणजे मोठ्यानं घर पोर आल्या म्हणून घर सगळं पडलं. ओके, घर पडलं होतं काय? घर पूर्ण पडलेलं आहे आणि आता सगळ्यांनी लोकांची घरं बांधून तयार झाली. लोक राहाय गेली तरी पण माहीत घेतली. ज्यावेळी घर पडल्यानंतर पडलेल्या घरांचा सर्वे केला गेला त्यामध्ये तुमचं नाव होतं का? नाव होतं? नाव आहे की 11 नंबरला नाव आहे माझं. सर्वे केला आहे. सर्वे आधी त्या अधिकाऱ्यांनी सर्वे केला. सर्वे केल्यानंतर 100% घर पडले असं सर्वे केला. सर्वे म्हणजे सर्वे केल्यानंतर ज्यावेळी घर पडलं होतं जी शासनाकडनी मदत मिळणार होती किंवा घर बांधण्यासाठी किंवा घरकुल बांधण्यासाठी जो निधी देणार होते तो मिळाला की नाही? नाही, काय मिळाला अजून मिळाला. आता सध्या कुठे राहता तुम्ही? काहीच मिळालं. सध्या कुठे राहताय? सध्या गाव सोडून भाऊ आमच्या मुलग्याकडे जाऊन राहायला. मुलगा कारखाना कामाला आहे तिथे जाऊन राहायला लागते. कोणत्या गावी राहताय? तो हामीरा कारखाना. यावेळी गाव कामगार पाटील निरंजन पाटील प्रकाश पाटील गजानन कवाडकर उत्तम पाटील गुंडू पाटील मधुकर उत्तुरे अमित शिंदे बालाजी मगदूम संभाजी चांभार महादेव मदाळे सुहास माने पिराजी कांबळे विकास मदाळे बसाप्पा मदाळे आदी उपस्थित होते.